Yes. In yesterday lecture, we discussed to what is mean by public finance, just I told you. Under the public finance, we already learned in a previous lecture. Here is a public finance is one of the old branches of economics. Government in an economy, government is a formal or informal institution, clear, which we are learning in previous lectures. Also, in the same lecture, we are learning about public finance. Is a government and economy is a formal institution. And also one more importance under the public finance. Here is a protection of external attacks. Also, private property of people, generation of employment, maintain law and order, and provisions to the social needs like education, health. Also, yesterday we see the some government prime functions under the category comes to what? This is the obligatory functions and optional functions. Obligatory, why we say purposefully? Because that functions are compulsory to government. ते गव्हर्नमेंटला परफॉर्म करायचे असतात आणि दुसरे जे आहे ते ऑप्शनल. म्हणजे गव्हर्नमेंटने एक वेळेस नाही केलं तरी चालतील. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणूया ते तुम्ही प्रायव्हेटला पण देऊ शकता. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये आज पाहतोय आपण की मेजॉरिटी गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे प्रायव्हेटला दिले आहेत. म्हणजे ऑप्शनल फंक्शन गव्हर्नमेंट स्वतःकडे घेतच नाहीये. आणि आज तर आपण बघतोय की डेव्हलप कंट्री सुद्धा ऑब्लिगेटरी फंक्शन्स प्रायव्हेटला द्यायला तयार झालेले आहेत. क्लिअर. आणि आपली इकॉनॉमी तर मिक्स इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे आपल्यात असं होऊ शकेल का? तर होऊ शकेल फ्युचरमध्ये. बिकॉज लास्ट वीकलाच आपण पाहिलं की एका डिफेन्सला साठी लागणाऱ्या मटेरियलची एका प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. आणि हे पण मी तुम्हाला बोललो की देणं जरुरी आहे का नाही आहे. इट इज गुड फॉर जर आपला फॉरेन करन्सी जो खूप जात असेल तर हे चांगलं आहे. ऑल्सो वी डिस्कस द मिनिंग अँड नेचर ऑफ पब्लिक फायनान्स इन प्रिव्हियस लेक्चर. देर इज व्हेरियस सोर्सेस कन्सेप्ट ऑफ पब्लिक फायनान्स इज अ कॉम्बिनेशन. Clear. Also, public and finance. This is already we discussed. Public is individual collective want. इथं गव्हर्नमेंटला किती प्रॉफिट मिळेल हा महत्वाचा विषय नाहीये. सब्जेक्ट इज व्हॉट इम्पॉर्टन्स दॅट इज दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट अंडर द नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. म्हणूनच तो नॉन डेव्हलपमेंट आहे. म्हणलं सर डेव्हलपमेंट तर नाही, मग का करायचा? तो सांगेन मी तुम्हाला पुढे का करायचा. काही इकॉनॉमीमध्ये फंक्शन्स आहेत. मला सांगा आता पोलीस आहेत, बरोबर आहे का नाही? पोलिसावरती काही एक्सपेन्सेस केला, काही प्रोडक्टिव्ह आहे का? काहीच नाही, फक्त लॉ अँड ऑर्डर कंट्रोल मध्ये राहते. समजा आता खेळमध्ये समजा सीसीटीव्ही कॅमेरेज बसवले तर डेव्हलपमेंट काय नाही येतो. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टन्स टू व्हॉट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ खेड रिजन साठी म्हणता येईल असं नाहीच आहे. तर त्याच्यातनं काय होणार? क्राईम कंट्रोल राहणार, लॉ अँड ऑर्डर चांगली राहणार आहे. आपण बोलूया त्याच्यावरती. दुसरं आहे पब्लिक रेव्हेन्यू. How is the structure in India in top to bottom? How do you say something about the structure in India? काय सांगाल इंडियाच्या स्ट्रक्चर बद्दल? येस, सेंट्रल स्टेट अँड अब्सोल्युटली राईट. आपल्या इंडियामध्ये हे स्ट्रक्चर आहे आणि या सगळ्या स्ट्रक्चरला प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बरोबर आहे का? इन दॅट ऑल स्ट्रक्चर एव्हरी वन हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज. रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या आहेत? To see the peoples or that citizens that each structure काय लोकांच्या गरजा आहेत त्यानुसार पॉलिसी ठरवणं. And who decided that that decided to that authorities, public authorities, central, state and local authorities. And मग म्हणजे सुद्धा खेडमध्ये आपण राहतोय तर खेडचे प्रॉब्लेम असू शकतात किंवा ड्रेनेज प्रॉब्लेम आहे, वॉटर सप्लाय, स्ट्रीट लाईट्स,
रोड्स, कम्युनिकेशन, लोकल से प्रॉब्लम है। एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट जाण्यासाठी जाण्यासाठी तर हा स्टेट नॅशनल हायवेज आपण ज्याला म्हणतो ते तसे पाहिजे, क्लिअर। किंवा आपल्या नेशनचं प्रोटेक्शन करायचं तर इट इज कम्स टू द सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, आय एम राईट? म्हणजे कसं आहे, इट एक्सपेक्टेशन्स अँड सायमल्टेनियसली गव्हर्नमेंट कव्हरेज एरिया ऑफ वर्किंग इज कंटिन्युअसली राइसिंग। तर म्हणून ते गव्हर्नमेंटला ऍब्सोल्युटली करावंच लागत। सो सिम्पली इज व्हॉट इज हिअर गव्हर्नमेंट कन्क्लुजन इज व्हॉट नॉट परफॉर्मिंग ऑब्लिगेटरी बट ऑल्सो नाव डेज आर परफॉर्मिंग ऑप्शनल फंक्शन्स। आणि ते का करावं लागतंय बऱ्याच वेळा, आता इकडे तुम्हाला सर प्रायव्हेटायझेशन म्हणताय, ते डेमोक्रेसी आहे म्हणून ते दाखवण्यासाठी पण करावं लागतं फॉर द डेव्हलपमेंट ऑफ देअर कंट्रीज टू वर्क ऑन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, मीन्स इंटरॅक्ट ऑर मेकिंग सम प्रोग्राम्स ऑन ऑल्सो ऑप्शनल एक्सपेंडिचर अँड ऑल, क्लिअर? सो दिस इज व्हॉट हाऊ हिअर पॅसिफाय दिस इज नाऊ वी सी टू हिअर। आता आपण त्या चार्ट मध्ये जाऊन त्यातला पहिला आपण टॉपिक बघतोय, त्याच्यात आपण बघूया पहिलं फंक्शन अंडर द क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, दीज आर क्लासिफाय इन टू द डिफरंट फोर बेसिस जे आपण ट्री डायग्राम मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे, पाहिलंय ना, विसरलात तुम्ही, पाहिलं की नाही? सो फर्स्ट इज द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर। सी हिअर, in India government have number of expenses, tar tyacha madhe he ek expenses konta manuya tala apan, this is the revenue expenditure, and mai yachat konte expenditure kav lagtat, these are covering here day to day expenditure ki government chalvat astana, yes pension नंतर येते, आधी रोजचं बघा पेन्शनचं नंतर बघू। की गव्हर्नमेंट जसं आपण म्हणतो आपल्या घरामध्ये काही रोजच्या कंटिन्युअस नीड आहेत ना, येस, की एखादा एम्प्लॉय अपॉइंट केला तर तो आला वर्क त्याला सॅलरी द्यायलाच पाहिजे। डे टू डे फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स ऑर व्हेरियस सर्व्हिसेस, की गव्हर्नमेंटला जॉबला असणारी लोक त्या ऑफिसेसला येणारच आहेत, मग सगळे डिपार्टमेंट आले ना त्याच्यामध्ये, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, फायनान्स आहे, कम्युनिकेशन आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं, सेंट्रलचं, लोकलचं, ऑफिसला सगळ्याला जावं लागतं की नाही? आता आम्ही कॉलेजचे एम्प्लॉई आहे, कॉलेज बंद असेल काय सुरू असेल आमच्या सॅलरी द्यावं लागतात, आर यू अंडरस्टँड? सॅलरीज, अलाउन्सेस, पेन्शन आता ती गव्हर्नमेंट देत आहे तर ती गव्हर्नमेंटला द्यावं लागणार, मी फक्त आपलं प्रायव्हेट एक्झाम्पल दिलं। पण जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत, वो आर द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, स्किल व्हॉट इज शोईंग इन दिस थ्रू गव्हर्नमेंट अचीव दॅट ऑल इम्पॉर्टन्स, व्हॉट इज अचीविंग इज हिअर इन दिस वे गव्हर्नमेंट ट्राइंग टू डेव्हलप टू अवर कंट्रीज एज अ एक्सपेंडिचर ऑन हेल्थ, एज्युकेशन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, रिसर्च ऑन डेव्हलपमेंट, का याच्यातनं एम्प्लॉयमेंट क्रिएशन होऊ शकतं आणि आपल्या इकॉनॉमीचे जे बेसिक प्रॉब्लेम आहे आपण खूप अभ्यास करून सांगावा असा क्वेश्चन नाही ते पहिली गोष्ट। येस, पॉप्युलेशन वाढलं आणि त्यांच्या गरजा सुद्धा वाढल्या, अब्सोल्युटली राईट। पॉप्युलेशन वाढलं की फूड, शेल्टर, क्लोथ, हेल्थ, एज्युकेशन काय किंवा मिनिमम स्कीम्स आहेत त्या इम्प्लिमेंट करायला लागतात,
येस आपलं इंडिपेंडेंट झाल्यापासून बघा आता हा डेटा तर 90 नंतरच आहे. तर हा एवढा वाढलाय तर एवढ्या वर्षात काही वॉर एक वॉर झालं तेवढं आपलं कारगिल वॉर आय एम राईट 1919 अटल बिहारी वाजपेयीच्या गव्हर्नमेंटमध्ये. आणि चायना इंडियामध्ये कंटिन्युअसली कॉन्फ्लिक्ट आहेच. डोकलामचा इश्यू मध्ये मध्ये आला होता. वॉर काही झालं नाही पण याला हे रिझन काय परफेक्ट बसत नाही. एकच रिझन भेटतंय कोणतं आपलं रिझन इज कारगिल वॉर. आणि ते प्राईम रिझन वाटत नाही एवढं मध्ये. अजून काय सांगाल म्हणजे हे रिझन आहे. वॉर हे रिझन आहे ऍब्सोल्युटली नेव्हर बी डिनाय. पण हा जो तुमच्या समोर डेटा ठेवला ना मी 72,000 करोड ते डायरेक्ट 17,00,000 करोड याच्यामध्ये हे रिझन एक येऊ शकतं पण हे प्राईम रिझन नाही म्हणता येणार. अजून काय सांगाल. पॉप्युलेशन सांगून झालं. येस इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन येस ऍब्सोल्युटली राईट. ते मागच्या काही वर्षापासून लोक मायग्रेट होत आहेत रुरल कडनं अर्बन कडं आणि मग अर्बनला फॅसिलिटी देणं रुरल अर्बन डेव्हलपमेंट करावी लागते ना प्रोजेक्ट करावे लागतात. अर्बनायझेशनचा एक्सपेन्सेस खूप वाढलाय त्याच्यामुळे सुद्धा हा पब्लिक एक्सपेंडिचर वाढतोय. इंडस्ट्रियलायझेशन म्हणलं की त्याला बेसिक फॅसिलिटी द्यावे लागतात रोड्स वॉटर सप्लाय आय एम राईट. दीज ऑर फॅसिलिटीज ग्रांटेड टू देम. त्या फॅसिलिटी देणं सुद्धा खूप जरुरी आहे. क्लिअर. अजून बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे की हा का याचे व्हॉट इज द ग्रोथ ऑफ रायझिंग पब्लिक एक्सपेंडिचर अंडर द क्लासिफिकेशन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल डेव्हलपमेंट अँड नॉन डेव्हलपमेंट. देर आर द फ्यू रिझन्स. येस समोन ऑल्सो गिविंग रिप्लाय. आय एम रेडिंग युअर रिप्लाय फर्स्ट अँड देन आय गो टू माय स्लाइड. इकॉनॉमिक एज वेल एज सोशल डेव्हलपमेंट येस. डिझास्टर म्हणता येईल काय कारण की डिझास्टर तर मला एकच आठवतंय कोणतं सुनामी आली होती आय थिंक बरोबर आहे 2003 का 2004 मध्ये एक सुनामी आली होती. 2002 ला गुजरात मध्ये अर्थक्वेक झाला होता. आय एम राईट प्लीज रॉंग प्लीज करेक्ट मी. आणि मागच्या काही वर्षात आलेले सायक्लोन पण त्याच्यातले दोनच डिझास्टर हे आणि उत्तराखंडचं एक डिझास्टर आय एम राईट. आणि COVID-19 तर आत्ताच आहे 90 ते 2020 पर्यंत मी आलेले मला आठवतं तेवढे डिझास्टर सांगतो मला जसे आठवतात. रेनफॉल तर तो काय कंटिन्यू डिझास्टर आहे मोठा डिझास्टर नाही पण 2002 मध्ये झालेला डिझास्टर अर्थक्वेकिंग गुजरात 2003 मध्ये आलेली सुनामी कोस्टल एरिया सगळा इफेक्ट झाला आंध्र प्रदेश अँड दॅट एरिया आय एम राईट. अजून मग आणि नंतर मग आलेले काही सायक्लोन्स हे जर सोडले डिझास्टर आणि उत्तराखंडचा आहे आय एम राईट. पण उत्तराखंड मला वाटतं लिमिटेड त्या एरियात होता. फ्लड जे आले होते ना मध्ये मध्ये 2013-14 मध्ये नॉर्थ इंडियामध्ये कंटिन्युअसली फ्लड आला होता कंटिन्युअसली बिहार आणि गंगा कोसी गंडक ह्या एरियामध्ये सगळीकडे फ्लड आला होता त्याच्यामुळे तो थोडासा एक्सपेन्सिव्ह नक्कीच वाढला होता. तर येस दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी रिझन्स आपले कव्हर झालेत. पॉप्युलेशन आहे नॅचरल डिझास्टर्स आहेत आणि वॉर्स आहेत कलेक्टिव्हली तेच आहे वेगळे काहीच नाही. तर आपण बघूया वन बाय वन व्हॉट इज दॅट रिझन्स इम्पॅक्ट हियर. इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. मागच्या काही कंटिन्युअसली बघतोय की गव्हर्नमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढत चाललेल्या. नॅशनल वेल्थ येस ओके दिसलं नाही ते स्क्रीन शेअर नसल्यामुळे आज बॉम्ब आहे सगळी. तुमचे आन्सर बघायची मला स्क्रीन कम्प्लीट चेंज करावं लागतं आणि तुम्हाला स्क्रीन चेंज करायला बघायला खूप छान वाटतं पण इथं बरं नाचावं लागतं बरंच क्लिअर. असो सो वी डिस्कस टू दॅट व्हॉट इज द वाय रिझन्स ऑर व्हॉट इज हॅपन हिअर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इज अ कंटिन्युअसली रायझिंग. असं काय झालं की गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर इथं वाढत गेला आहे. नॅशनल वेल्थ इन्क्रीजिंग ओके व्हेरी गुड. सो दीज ऑल आर द रिझन्स इज हिअर इम्पॅक्ट ऑन टू राईज अवर एक्सपेंडिचर. आता आपण बघूया पहिलं की इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट काय सांगता येतील की मॉडर्न स्टेट हे वेलफेअर स्टेट आहे आणि वेलफेअर स्टेट असल्यामुळे खूप साऱ्या गव्हर्नमेंट कडनं एक्सपेक्टेशन्स आहे अँड गव्हर्नमेंट आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर टू द सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अवर कंट्री. मग हे फंक्शन जर करायचे असतील तर ह्युमन क्वालिटीज डेव्हलप व्हायला पाहिजे आणि क्वालिटी डेव्हलप होत असेल तर मोस्ट प्राईम. बऱ्याच वेळा आपण पाहिलंय की एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ हे प्राईम वर्क्स आहेत त्याच्यामध्ये. क्लिअर. आणि त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये पब्लिकला युटिलिटी जास्ती आहे की ज्याला मध्ये आपण म्हणूया की पब्लिक वर्क्स असतील पब्लिक रिक्रिएशन असेल सोशल वेलफेअर स्कीम्स असतील
या बऱ्याच वेळा वाढताना चालल्यात किंवा गव्हर्नमेंट हॅव मोर प्रोग्रॅम्स वर्क इज देम सो कंटिन्युअसली अंडरटेकिंग दॅट गव्हर्नमेंट फंक्शन्स अँड गव्हर्नमेंट हॅव लीड्स टू दॅट इन्क्रीजिंग पब्लिक एक्सपेंडिचर फॉर जस्ट आय टोल्ड यू दॅट नंबर ऑफ स्कीम्स आणि या स्कीम कशावरती जास्त प्राईम फोकस करतात एज्युकेशन तुम्हाला असं वाटतं म्हणजे वाटणं साहजिक आहे की सर तुम्ही म्हणताय ठीक आहे पेपरवरतीच आहे गव्हर्नमेंटने प्रॅक्टिकल मध्ये किती प्रोजेक्ट केल्या एज्युकेशनसाठी तर बघतोय आपण सरप्लस टीचर होत चालले आहेत म्हणजे गव्हर्नमेंटला स्कूलला सोडून मुलं आता प्रायव्हेट स्कूलमध्ये चालले आहेत आणि तुम्ही तर माझ्या स्क्रीनवरती आहात ते सगळे प्रायव्हेट कॉलेजची मुलं आहात म्हणजे परत क्वेश्चन मार्क आहे पब्लिक हेल्थ सेंटरचे आपण महाराष्ट्राच्या बाहेर द्यायची गरजच नाही बघायची काय कंडिशन्स आहे एंटायर इंडिया ओनली दिल्ली गव्हर्नमेंट इज द बेस्ट हेल्थ सर्व्हिसेस किंवा हेल्थ बजेट आज कितीच आहे हा वेगळा स्टडीचा पण ह्याला आन्सर बी तेच आहे की आपल्या देशामध्ये कंटिन्युअसली पॉप्युलेशन वाढत आहे आणि मग गव्हर्नमेंटनं खूप सारे प्रोग्राम्स केले तरी होतं असं कधी कधी किंवा पब्लिक रिक्रिएशन ज्याला आपण म्हणूया की पब्लिक पार्क्स ज्याला म्हणतो आपण ते किती झाले हा परत स्टडीचा सब्जेक्ट आहे पण पब्लिक रिक्रिएशन पब्लिक मनोरंजन ज्याला आपण म्हणतो आणि खूप साऱ्या वेलफेअर स्कीम आपण ऐकतोय ना दर दिवशी आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक वेलफेअर स्कीम स्टार्ट केली आणि तुमच्या डोक्यात असं ठेवत जाऊ नका सारखं की फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट म्हणलं की सगळे कोणतं सेंट्रल स्टेट डिस्ट्रिक्ट लोकल अँड ग्रामपंचायत असं सगळ्या स्कीम हा त्याचे स्पॉन्सर वेगवेगळे असू शकतात कधी कधी आता काही स्टुडंटला ज्यांना आई आई किंवा वडील दोन्ही नाही किंवा एक जणच आहे तर अशासाठी गव्हर्नमेंट काही मनी देणार आहे बरोबर का नाही आता मनी एकट्यासाठी द्यायचंय का एवढं पॉप्युलेशन त्यात कितीतरी मुलं अशी असणार आहे तर अशासाठी या स्कीम द्यावं लागतात सोशल वेलफेअर स्कीम्स आणि मग स्कीम एकट्यासाठी करून कधी चालत नाही आणि ज्यावेळेस स्कीम इम्प्लिमेंट होते तर खूप सारं मोठं पॉप्युलेशन त्याच्यासमोर असतं देर इज अ बिग percentage of population from front of the policy makers so this is the increase the activities of the government this is most important problems to hear rapid increase in population baddal bola nako population vadla ki tyacha needs vadta the data apan continuously baghtoy that census data 2000 जर पाहिला तर 121 आणि त्याच्या अगोदर 102.7 crore होती आय एम राईट वेदर आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी एवढ्या पॉप्युलेशनला तुम्हाला फॅसिलिटी द्यायच्या बेसिक फॅसिलिटी नॉट अ फ्री ऑफ कॉस्ट सो गव्हर्नमेंट मच मोर एक्सपेंडिचर इज इन्क्रीजिंग सदैव एलपीजी सिलेंडर प्रोव्हाइड करायचं म्हणलं तर नाकीनं येतोय गव्हर्नमेंटला माहिती आहे किती मोठी यंत्रणा लागते त्याच्यामध्ये आणि खेड सारख्या म्हणजे कोकणामध्ये आणायचं म्हणलं तर किती हिल एरिया आहे सगळं माहितीये ना मुंबईपासून ट्रान्सपोर्ट करायचं आणि इकडं आणायचं त्याचं रिफिलिंग हे किती साधं काम नाहीये इट इज नॉट अ सिम्पल तुम्ही म्हणाल सर आम्ही पैसे देत होते गव्हर्नमेंट त्याला सबसिडी द्यावी लागते की देश चालवणं पण एवढं सोपं नाहीये गव्हर्नमेंटला खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपल्या घरी आपल्याला वॉचमन ठेवला त्याची सॅलरी आपल्याला वेळेत देणं तर नाकीनं येतं ते सोडा आपल्या स्कूलची फी आता नाकीनं येते द्यायला आय एम राईट काय म्हणलं मी त्याला सोशल सायन्स म्हणतात हिअर इज यू वेअर आर द जस्ट आय टोल्ड यू खूप सारा पॉप्युलेशन वाढल्यामुळे त्याच्या नीड्स वाढतात त्यांना युटिलिटी सर्व्हिसेस द्याव्या लागतात पब्लिक एक्सपेन्सेस वाढतात आणि मग या सगळ्याचा इम्पॅक्ट गव्हर्नमेंटचं बजेट वाढतं त्यांना सगळ्यांना फॅसिलिटी द्याव्या लागतात क्लिअर ग्रोईंग अर्बनायझेशन अर्बनायझेशन आलं की अर्बनायझेशन आल्यासाठी द्यावं लागणाऱ्या खूप साऱ्या फॅसिलिटीज आपल्याला खूप सोपं वाटतं काय होतंय मंडनगड करा डिस्ट्रिक्ट असं बऱ्याच वेळा म्हणतो आपल्याला अरे दादा मंडनगड डिस्ट्रिक्ट समजा केला तर त्याला वेल जिल्ह्याच्या क्वालिटीचे रोड प्रोव्हाइड करावे लागतात एनर्जीचे रिसोर्सेस आहे त्याला तर डेव्हलप करावं लागेल डिस्ट्रिक्ट प्लेस आहे म्हणून चांगल्या क्वालिटीचे स्कूलला परमिशन द्यावे लागतील भले तुम्ही नका ओपन करू कॉलेजेस ओपन करावे लागते वेल क्वालिटीचे ट्रान्सपोर्ट डिस्ट्रिक्ट आहे म्हणलं त्याला चांगल्या टाईपच्या बसेस पण द्यावे लागतील ना हेल्थ हॉस्पिटल्स मोठे मोठे आले एक डिस्ट्रिक्ट तयार करायचं म्हणलं तरी काहीतरी करोड मध्ये खर्च आहे करोडच्या पुढे थाउजंडचा मोठं बजेट आहे त्याचं नुसते ऑफिसेस काढले गव्हर्नमेंटचं म्हणजे नाही झालं गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस काढणं हा त्यातला मायनर प्रपोर्शन आहे
बाकी बऱ्यापैकी गव्हर्नमेंटलाच करावं लागतं, नंतर प्रायव्हेट सेक्टर तिथे. रोड नावाची गोष्ट आहे ती गव्हर्नमेंटला स्वतः करावी लागते, तिथं कुणी येत नाही पुढे हिल्स एरियामध्ये, तिथं टोल लावून किंवा बीओटी पण कुणी येत नाही. अशामध्ये गव्हर्नमेंटला इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं, क्लिअर? देन दॅट एरिया कॅन बी द डेव्हलप. एवढं झाल्यानंतर तो एरिया डेव्हलप होतो, दिस इज द फॅक्ट, क्लिअर? तर हे अर्बनायझेशन मागच्या काही वर्षामध्ये वाढलेलं आहे, इंडियामध्ये पण वाढलंय, महाराष्ट्रात तर 100% वाढलेलं आहे. तिकडची पॉप्युलेशन खूप वाढलेली आहे. आणि तुम्हीच लोक सांगत असाल की सर आता आमच्या गावाला पण घर आहे, खेड्यामध्ये पण आमचा फ्लॅट आहे. तुम्ही खेडमध्ये आलात तर तुमचा वॉटर सप्लाय वाढला की नाही? म्हणजे आहे त्या पॉप्युलेशनमध्ये एक जादाच घरटं तिथं आलं. सो पॉप्युलेशन वाढलं म्हणजे तिथं काय आलं, तुमचा वॉटर सप्लाय तिथं वाढला, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाढलं. अर्बन एरियामध्ये समोर आम्ही पैशानं करतो, अरे तुम्ही तुमच्या पैशानं करताय रे, पण तुम्हाला सप्लाय करणार कोण आहे? हु इज द सप्लाईंग दॅम? काही वेळा प्रायव्हेट आहेत सप्लायर, काही वेळा गव्हर्नमेंट आहे. आता ठीक आहे, तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये आहात, म्हणजे सगळे प्रायव्हेट स्कूलनं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत का? अजूनही तुम्ही नगरपालिकेच्या पाण्यावरती डिपेंड आहातच ना, त्याच ट्रान्सपोर्ट नगरपालिकेच्या ट्रान्सपोर्टवरती आहात ना. सो हाऊ कॅन यू से दॅट येस अर्बनायझेशन? म्हणून तर मुंबई सिटीचे कायम प्रॉब्लेम्स मध्ये असतात. आणि मुंबई आणि प्रॉब्लेम्स हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो अर्बनायझेशन इज अ बिग चॅलेंज. इन्क्रीजिंग डिफेन्स एक्सपेंडिचर, मगाशी आपण पाहिला विषय थोडासा वादाचा आहे. आणि जर आपण डेटा पाहिला, 72,000 crore इन 1991 आणि 2019 मध्ये 1819 चा डेटा पाहिला, जवळपास 17 lakh, नियर अबाउट, एक्झॅक्ट फिगर नाही माहिती मला, तुमच्या टेक्स्ट मध्ये ती 100% आहे, ते बघून घ्या, काय वाचले नाही एवढे, असं जस्ट नजर टाकली होती. तर लक्षात काय येतंय, मी तुम्हाला वॉर पण सांगितलं होतं की 1998 कारगिल वॉर आपण पाहिलं आणि इंडिया आणि पाकिस्तान मध्ये असणारं थोडस कोल्ड वॉर, क्लिअर? सो दीज ऑल्सो रिझन्स, वन नॉट अ बिग रिझन इज मायनर रिझन इज देअर, बाकी आताच्या आपण पाहतो तेच मेन रिझन्स याच्यामध्ये आहे. जर पाहिलं तुम्ही तर काय दाखवतंय, दॅट इज अ स्प्रेड ऑफ अर्बनायझेशन इज अ ग्लोबल फिनॉमिनन, राईट? सॉरी, ते सॉरी, हा अर्बनायझेशन मध्ये नाही, आता आपण याच्यामध्ये डिफेन्स. तर डिफेन्स मध्ये काय होतंय, तर मॉडर्न टाइम्स मध्ये आपण बघतोय की देर इज अ ह्यूज रायझिंग इन डिफेन्स एक्सपेन्स, की खूप डिफेन्स एक्सपेंडिचर हा वाढत चाललाय, क्लिअर? आणि तो का वाढत चाललाय, की प्रत्येक कंट्रीला स्वतःला आम्ही प्रोटेक्ट आहे दाखवण्यासाठी म्हणणे, किंवा एक तर तुम्ही सुपर पॉवर असल्याशिवाय लोक तुम्हाला घाबरत नाही, इट इज अ फॅक्ट, क्लिअर? आता बरेच क्रिटिसाइज झालं की आपण फ्रान्सकडनं फायटर प्लेन्स घ्यायला पाहिजे होतं का, त्याचे आपण रफायल घेतलं, बरोबर का? सो देसॉल्ट एव्हिएशन कडनं आपण ते घेतलं, पण ते करावं लागतं, नो ऑप्शन इज देअर, बिकॉज हाऊ युअर कंट्रीज इन लेवल, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टन्स टू हिअर. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टन्स टू यू शो हाऊ यू आर द सॅटिस्फाईन ऑल्सो डिफेन्स इक्विपमेंट्स अँड ऑल. सो दीज ऑल आर व्हेरी इम्पॉर्टन्स. म्हणजे एक तर तो आहे, परत असं पण नाही करून चालणार की लोक भरलेत म्हणजे सारखं त्यांनी वॉरच करत राहा. ते लोक जॉबला नाही गेलं तरी सतत त्यांना ऍक्टिव्हिटी ठेवावं लागतं, त्या सगळ्या लोकांना भरपूर सारी सॅलरी द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही वॉरची सूचना असले तरी एक्सपेंडिचर आहे, आणि जरी तुम्ही वॉर मध्ये नसलात, रिलॅक्स असले तरी सुद्धा एक्सपेंडिचर आहे. आर यू अग्री? आर यू अंडरस्टँड दॅट ऑल? दर आर द सिच्युएशन ऑफ ओ वॉर, यू हॅव ऑल्सो डू द एक्सपेंडिचर, ऑर देअर इज अ नो एनी वॉर बट maintain to peace and all, there is also expenditure on the defense. म्हणजे हा hidden expenditure आहे. आणि प्रोडक्टिव्ह म्हणता येतो कधी कधी, पण जरा वॉर असल्यावर कळतं काय होतोय त्याचं, क्लिअर? सो दिस इज ऑल्सो एक्सपेंडिचर इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इन्क्रीजिंग डिफेन्स एक्सपेंडिचर अँड ऑल, क्लिअर? स्प्रेड ऑफ डेमोक्रॉसी, लक्षात घ्या, सगळ्या सिस्टीम मधली कॉस्ट सिस्टीम ही डेमोक्रॅसी असते. मी मला बरं वाटतं बऱ्यापैकी बोलून झालंय. मला सांगा, डेमोक्रॅटिक सिस्टीम ही कॉस्टली काय आहे? का आहे कॉस्टली का असते पण? व्हॉट इज द रिझन?
Why? Many time I also told you democracy is very costly. Why? Yes, 365 दिवस इलेक्शन असतात आणि इलेक्शन घेणं एवढं सोपं आहे का? Is it very easy? It is not an easy job. पाच मैत्रिणी असल्या आणि त्याच्यात एक जणी लीडर करायची म्हणलं तर तुमच्यात भांडणं होतात, फार झिंझाझिंझी होते इथं. मीच भारी, तू नाही, मीच भारी. किती सांगितलं, पाच मित्र किंवा मैत्रिणी, त्याच्यात एक लीडर जरी निवडून द्यायचा म्हणलं तरी वादाचं काम आहे ते. आणि इथं तर रिप्रेझेंटेटिव्ह निवडायचे. येस, नो अप्लाय कोड ऑफ कंडक्ट, पोलीस अँड सिक्युरिटी रिक्वायरमेंट इज ह्यूज. डेमोक्रॅटिक सिस्टीम ही खूप कॉस्टली सिस्टीम आहे आणि पर डे इलेक्शन आहेत आपल्याला. पर डे म्हणण्यापेक्षा एका दिवशी नंबर ऑफ इलेक्शन आहेत. आता सध्या बिहारमध्ये इलेक्शन फेस्टिवल सुरू आहे. फेस्टिवल म्हणू नाही त्याला, खरं पण आहे. काय काय होते तुम्हाला माहिती आहे, कसे इलेक्शन होतात आणि सगळे मनी पॉवर आहे इलेक्शन मध्ये, आपण बघतोय ना. आय एम राईट. इन बिहार इलेक्शन्स सगळीकडे, बिहार काय सोडून द्या, सगळीकडे आज इलेक्शन. एक लक्षात घ्या, तुम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जर समजा तुम्हाला लोकसभेला उभं राहायचं, कुठं, लोकसभा, तर तुमच्याकडे लोकसभा सोडा, आपण आपण महाराष्ट्राचं बघूया, आमदार म्हणूया. आमदार तुम्हाला समजा आमदार व्हायचंय, महाराष्ट्रातल्या असेंब्लीमध्ये जायचंय, तर कमीत कमी तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय जाणार नाही, पण कमीत कमी तुम्हाला थोबाडावर जरी सपाटून आपटायचं म्हणलं तरी 10 कोटी पाहिजेत. काय म्हणलं मी, तुम्ही निवडून येणार नाही सात, पण सपाटून तुम्हाला आपटायचंय, पण तुमच्या होर्डिंग लागल्या पाहिजेत, तुमचा थोडासा प्रचार झाला पाहिजे, थोडासा तरी तुमच्याकडे 10-1 कोटी पाहिजेत. किती? 10 करोड्स. तुम्हाला असं वाटतंय नाही, जरा थोडस टॉप दिली पाहिजे, टॉप 3-5 मध्ये तरी यायला पाहिजे, तर कमीत कमी तुम्हाला 20-25 कोटी पाहिजे. वेदर आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी. तुम्हाला असं वाटेल नाही मी सेकंड मध्ये तरी आला पाहिजे, जिंकायचं सोडून दे, कमीत कमी 25-30-40 कोटी पाहिजे. आणि तुम्हाला वाटलं की मी विनर व्हायला पाहिजे, तर विनरचा रेट आमदारकीचा एकाचा 50-100 कोटी आहे. वेदर आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी. 50 आमदाराचा रेट आहे, 50-1 कोटी. कुणी त्या फील्डमध्ये असेल तर उगच वाईट वाटून घेऊ नका. आय एम टेलिंग इज राईट ऑर रॉंग? येस प्लीज रिप्लाय. सगळे आकडे ऐकून गारटलेच एकदम, पुरा सन्नाटा हो गया भाई. काय म्हणलं मी, विनिंग रेट किती आहे आमदार व्हायचं असेल तुम्हाला, तर 50-100 कोटी तुमच्या जवळ पाहिजे. कुणीच बोला ना, काय झालं, एकदम शांतता झाली, एकदम टोटली सायलेंट. यू आर हॅवॉक ऑर यू आर शॉक? हॅलो हॅलो माय स्टुडंट्स, व्हाट आय टेल यू हियर. तुमचा आवाजच गेला सगळ्यांचा, माझा आवाज बंद झाला. टू द गव्हर्नमेंट, दिस इज द वन ऑफ द रिझन. क्लिअर? असू दे, आपण बघत जाऊया पुढे पुढे हळूहळू, एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. इन्फ्लेशन, इन्फ्लेशन वाढलं की गुडच्या प्रायसेस वाढतात आणि त्या प्रायसेस कंट्रोल करण्यासाठी परत गव्हर्नमेंटला इंटरफेअर करावं लागतं. काय म्हटलं मी तुम्हाला, आर यू अंडरस्टँड? बऱ्याच वेळा, काही वेळेस इन्फ्लेशन वाढतं म्हणून गव्हर्नमेंटला ते कंट्रोल करण्यासाठी स्वतः मनी एक्सपेन्सेस करावं लागतं. इन्फ्लेशन इज व्हॉट इज देअर गुड्स प्रायसेस इज रायझिंग. आणि का वाढतात त्या? मिनिमम सप्लाय, मोर डिमांड. मग अशा वेळेस काय करतं गव्हर्नमेंट? दॅट बाय गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम मार्केट अँड स्प्रेड इन इकॉनॉमी फॉर द सोशल वेलफेअर ऑफ द पीपल. मध्ये मध्ये कांद्याचे रेट्स वाढत चालले की गव्हर्नमेंट काय करतं, बफर स्टॉक करतं, किंवा गव्हर्नमेंट स्वतः दुसऱ्या देशातून ओनियन आणून विकतं इथं, त्यावेळेस गव्हर्नमेंटचे एक्सपेन्सेस वाढतो ना. गव्हर्नमेंटला पब्लिकसाठी घ्यावं लागलं नाही. अंडरस्टँड? आता कोविडमध्ये आपण बघतोय की कोविड टेस्टला 4,500 लागत होते, आता ते गव्हर्नमेंट 1,000 रुपयाच्या आत आणलं. वाचता का न्यूज तुम्ही? 1,000 ते 1,800 रुपयापर्यंत आणून दिले. घरात गेलात डायरेक्ट, घरी, हॉस्पिटलला गेलात,
तुमच्या घरी जर इन्कम टॅक्स केली तर 1800, सेंट्रलला जाऊन केलं तर 1200, आणि तुमच्या घरी जाऊन काय म्हणलं ते सेंट्रलला आली तर ती कमी आहे, तुमच्या घरी गेलात तर ती जास्त आहे, असे दोन टाईप मध्ये आहेत त्याच्यामध्ये. वाचता का नाही न्यूज पेपर? तर हा एक्सपेन्सेस गव्हर्नमेंटला करावा लागतो रे. इन्फ्लेशन ती तुम्हाला सर्व्हिस मधले हो, कोविडमुळे इन्फ्लेशन वाढले ना कशाची, त्या त्या टेस्टिंगचे आणि याचे. सो गव्हर्नमेंट हॅव ऍट द मुमेंट देर इज नो एनी ऑप्शन. गव्हर्नमेंट देअर व्हॉट इज डू सच अ टाइप्स ऑफ सर्व्हिसेस गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड इट सेल्फ. पुढचे लेक्चर चालवायचं टेन्शन नका घेऊ, 11 लेक्चर आहे. सो डोंट पॅनिक, आय थिंक यू आर ऑल इज कम्फर्टेबल. क्लिअर? मी कम्फर्टेबल आहात असं मी अज्युम करतो. नेक्स्ट वन इज द रिझन ऑफ एक्सपेंडिचर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री. येस, रिसेंटली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट प्रोव्हाइडिंग टू द सम इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज फॉर द इंडस्ट्रियल एरियाज. क्लिअर? हे गव्हर्नमेंट म्हणून गव्हर्नमेंटला फक्त स्वतः पुरता विचार करून चालत नाही, तर इंडस्ट्री डेव्हलपमेंट करायची तर देर इज अ लीड्स टू द ह्यूज एक्सपेंडिचर ऑन दॅट स्पेसिफिक एरियाज. क्लिअर? आणि ते करावं लागतं गव्हर्नमेंटला. का करावं लागतं? तर त्यातनं प्रोडक्शन होतं, एम्प्लॉयमेंट होतं, आणि ओव्हरऑल इकॉनॉमीची ग्रोथ पण होते. सो गव्हर्नमेंट मेकिंग टू द ह्यूज एफर्ट्स टू इम्प्लिमेंटिंग दॅट व्हेरियस स्कीम्स प्रोग्रेस दॅट प्रोग्राम स्पेशली फॉर द इंडस्ट्रियलायझेशन आवर एरियाज. प्रत्येक गव्हर्नमेंटचं इंडियामध्ये बघितलं असाल तर कॉम्पिटिशन आहे. आता पहिली नसायची की आपल्या स्टेटमध्ये आपला प्रोजेक्ट तो आला पाहिजे. का आला पाहिजे? इट्स गेटिंग टू द मोर बेनिफिट. तो प्रोजेक्ट जर तिथं आला तर काय होणार आहे? ऍब्सोल्युटली दॅट एरिया इज डेव्हलप. पण ते करण्यासाठी गव्हर्नमेंटला रोड्स द्यावे लागतात, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावा लागतो, ट्रान्सपोर्टेशन करावं लागतो, मेनी दॅट थिंग्स, मेनी इसेन्शियल थिंग्स गव्हर्नमेंट टेकन इनिशिएटिव्ह फॉर द सक्सेस टू देम. हे सगळे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटला घ्यावे लागतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड नेक्स्ट इम्पॉर्टंट रिझन्स अंडर द ग्रोथ ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर इज वाय रायझिंग, दिस इज द डिझास्टर मॅनेजमेंट. क्लिअर? डिझास्टर मॅनेजमेंट आपण बघतोय की आता COVID-19 म्हणून आपल्या सगळ्या इकॉनॉमीची वाट लागली, गव्हर्नमेंटला खूप सारा एक्सपेन्सेस गेला. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आपल्याला कायम वाटत की डिझास्टर म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती ही सुद्धा तशीच आहे. आर यू अंडरस्टँड दॅट मेनी आपत्ती दोन्ही टाईपचे असतात, मॅन मेड आणि नेचर मेड. आर यू अंडरस्टँड? नॅचरल डिझास्टर अँड मॅन मेड डिझास्टर. नॅचरल आपल्याला माहिती आहे, अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, सायक्लोन आहे, किंवा बरेचसे काही रिझन्स आहेत. आणि त्या सगळ्यांना रिहॅबिलिटेशन पुनर्वसन ज्याला आपण म्हणतो ना, ते करण्यासाठी खूप सारा एक्सपेंडिचर येतो. गुजरातमध्ये ज्यावेळेस अर्थक्वेक झाला होता तर त्यावेळेस खूप सारे प्रोग्राम्स कव्हर करावं लागले गव्हर्नमेंटने. किंवा उत्तराखंडमधून लोकांना लिफ्ट करायचं असेल तर खूप सारा गव्हर्नमेंटचा म्हणजे झाला. किंवा सुनामी ज्यावेळेस आली होती तो सगळा कोस्टल आंध्र प्रदेश अगदी वेस्ट बंगालपर्यंतचा आणि खाली चेन्नई पर्यंत आहे सगळा कोस्टल एरिया इफेक्ट झाला. त्या सगळ्यांचं रिहॅबिलिटेशन करावं लागलं, पुनर्वसन करावं लागलं. देर इज अ गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट मेनी स्कीम्स. आपल्याला वाटतं गव्हर्नमेंटला काय कमी आहे, गव्हर्नमेंटला काय कमी नसतंच. गव्हर्नमेंट खूप हुशार असतं, दाखवतं मी सगळं एक्सपेंडिचर करतही नाही प्रॉब्लेम. पण ते वसूल करण्यासाठी मग गव्हर्नमेंट प्रचंड टॅक्सेस लावतं. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने 10 रुपये एक्सपेन्सेस केलं तर ते आपल्याकडले 20 रुपये वसूल करतं. माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला सर चांगल्या गोष्टीसाठी 10 रुपये गेले ते काय अर्थ आहे? नो डाऊट. पण त्याच्या बदल्यात आपल्याला 20 रुपये पुन्हा द्यावे लागतात, हे तुमच्या लक्षात येते का? डबल प्राइसेस टेकन फ्रॉम द पीपल. क्लिअर? इट्स ओके, गव्हर्नमेंटने घेतला चांगल्या वर्षासाठी, नो प्रॉब्लेम इज देअर. बट द सेम मनी गव्हर्नमेंट टेकन फ्रॉम द पीपल फ्रॉम द व्हेरियस टॅक्सेस. मग आपण म्हणतो की बाबा काय हे टॅक्सेस किती वाढलेत. गव्हर्नमेंट ओपनली सांगतो दिस इज द प्रोजेक्ट फॉर द रिहॅबिलिटेशन ऑफ द पीपल अँड ऑल. सो हाऊ वी कॅनॉट, वी नेव्हर बी डिनाय देन. आणि या सगळ्यात तर गोंडस नाव आहे बॉर्डर स्टेट इज वेलफेअर स्टेट. सो दीज ऑल आर द रिझन्स हिअर आर द गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इज कंटिन्युअसली राइजिंग. या सगळ्या रिझन्स मुळे गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर वाढत चाललेला आहे. समजला का सगळ्यांना? येस प्लीज. एक टॉपिक घेऊया आणि नंतर थांबूया. 10 अजून किती 8 मिनिट आहे. राईट, we taken one topic, small topic, and then we stop. Clear? When we see the public revenue, here
रेव्हेन्यू म्हणजे काय तर गव्हर्नमेंटला जो इन्कम मिळतो त्याला आपण रेव्हेन्यू म्हणतो आणि आपण पब्लिक फायनान्स इन्कम आणि एक्सपेंडिचर त्यातला इन्कम साइड आहे. ठीक आहे, तर गव्हर्नमेंटला खूप सारे वेगवेगळे सोर्सेस आहेत रेव्हेन्यूचे अँड दीज आता हे सगळं करायचंय ना. आता आपण बघितलं ना पार्ट स्ट्रक्चर मधला पब्लिक एक्सपेंडिचर पार्ट वन बघितला आणि त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आणि नॉन डेव्हलप. आणि हे सगळं का, तर त्याचे 8-10 रिझन्स पण बघितले की दॅट ऑल आर द रिझन्स. पण हे सगळं करण्यासाठी गव्हर्नमेंटकडे मनी तर पाहिजे. गव्हर्नमेंट हॅव अ मस्ट रिक्वायर मनी. क्लिअर? सो गव्हर्नमेंट हॅव अ अचीव टू दॅट ऑर सक्सेस टू दॅट ऑल वर्क, सक्सेस नाही म्हणता येणार, गव्हर्नमेंट प्रोग्राम्स how need to understand how comes to the money government. तर मग तो गव्हर्नमेंटला मनी कसा येतो? तर गव्हर्नमेंटला मनी येताना टू वेज ने येतो. क्लिअर? फर्स्ट इज कम्स टू द मनी फ्रॉम टॅक्सेस अँड अनदर मनी कम्स टू द नॉन टॅक्स. टॅक्सेस म्हटलं तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की देर इज व्हेरियस टाइप्स ऑफ टॅक्सेस. टॅक्सेस म्हणजे काय? That taxes charged by government. आणि तुम्ही टॅक्स पे केलात म्हणजे तुम्हाला असं म्हणता येणार नाही की मला त्याचं बेनिफिट काय. इन टॅक्स पेमेंट देअर इज अ, समजा मी वर्षाला मी सांगितलं की मी किती पे केला, मी म्हणलो मी बाबा माझा वर्षाला 25,000 रुपये टॅक्स पे केला असं मी सांगितलं, बरोबर आहे. पण मी असं नाही क्लेम करू शकत की मला माझे बेनिफिट दाखवा, माझे 25,000 रुपये कुठे गेले. हे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन टाकले, खरं टाकलं तर तुम्हाला अग्रिगेट डेटा मिळेल, असं एकट्याचं नाही मिळणार तुम्हाला. कुठं सांगा गव्हर्नमेंटनं काय काम केलं ते मिळेल. पण गव्हर्नमेंट असं इंडिव्हिज्युअल नाही सांगणार. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला याचे इंडिव्हिज्युअल बेनिफिट दाखवा. आर यू अंडरस्टँड? You show me individual benefits. आणि हे तुम्हाला विचारता येत नाही. Why you not ask? Because here is the quid pro quo principle. Are you understand? What is that principle? Quid, quid dash pro dash q q u o दिसते का नाही माहित नाही. याचा अर्थ काय की तुम्हाला टॅक्सेस हे क्युअर्ड प्रोक्यो अशा बेसवर असतात. म्हणजे तुम्ही टॅक्स पे केलात म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल बेनिफिट मिळणार असं नाही आहे. दिस इज बेनिफिट फॉर टू द एंटायर सोसायटी. मला सांगितलं गव्हर्नमेंट बघा हे 25,000 घेतले आणि हा नॅशनल हायवे बांधलाय, तर मी असं म्हणू शकत नाही मला माझ्या एरियात किती गेला था एवढा, मला हा प्रोपोर्शन. दिस इज फॉर द पब्लिक. म्हणजे तुम्ही हा टॅक्स दिलाय तर तुम्ही पूर्ण नेशन साठी दिलात, इंडिव्हिज्युअल साठी नाही, हे समजून घ्या पहिला. पब्लिक जो आपण ज्यावेळेस टॅक्स पे करतो, यू पे द टॅक्स टू गव्हर्नमेंट, यू नेव्हर से दॅट what is my personal benefits from the such a taxes. मी जो हा टॅक्स दिला याच्यापासून मला किती बेनिफिट आहे. आय एम नेव्हर आस्क्ड टू द गव्हर्नमेंट. तुम्हाला का तसं, तर आपण डेमोक्रेसी मध्ये राहतो एक तर लक्षात घ्या, आणि तसा तो ऍक्ट आहे. मग प्रत्येक जण म्हणायला लागेल मी एवढे पे केलेत, आपलं सोडून द्या मी 25,000 भरले. टाटा बिर्ला सारखे लोक तर करोड्स मध्ये भरतात, त्यांनी तसंच मागायला सुरुवात केलं. तर म्हणजे प्रोफेसर टॉसिंगचं मत काय इथं, whether you pay the tax there is a must follow that principle quid pro quo. किंवा एक इकॉनॉमिस्ट होऊन गेला, त्याचं नाव होतं प्रोफेसर सेलिंग. तो काय म्हणतो, टॅक्स इज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द पर्सन टू गव्हर्नमेंट विदाउट रेफरन्स टू स्पेशल बेनिफिट्स टू पीपल. टॅक्सेस म्हणजे काय, हे कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन. तुम्ही टॅक्स हा गव्हर्नमेंटला दिलाच पाहिजे. मग का सर तुम्ही डेमोक्रेसी मध्ये राहताय,
तर तुम्हाला तो राईट नाहीये गव्हर्नमेंटला काय विचारायचं. तुम्ही इन्कमला लायबल आहात का नाही कंपल्सरी, याचा अर्थ असा घेऊ नका इन्कम काहीच नाही पण टॅक्स भरा असं नाहीये. तुम्हाला सर इनडायरेक्ट टॅक्स गुड्स वरती असतो का नाही म्हणून तुम्हाला कुठे सांगितलं गव्हर्नमेंट परचेस करा कंपल्सरी. तुम्ही तुम्ही इन्कम असाल तर ती परचेस करणार आहेत आणि एक तर डायरेक्ट टॅक्स तुम्हाला टॅक्स स्लॅब वरतीच असतो. तो 2.5 पासून टॅक्स स्लॅब सुरू होते म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे त्यांनाच ती टॅक्स सुरू होते. त्याच्या अंडर जर तुमचं इन्कम आहे तर तुम्हाला कोणी टॅक्स भरायला सांगितलं. पण ज्यांचं इन्कम तिथनं पुढे आहे दे आर कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द पर्सन टू द गव्हर्नमेंट विदाउट रेफरन्स टू द स्पेशल बेनिफिट म्हणजेच परत क्युअर्ड प्रोक्युअर. जसं आता जसं सांगितलं होतं याच्यामध्ये प्रोफेसर टॉसिंगने दॅट सेम एक्सप्लेन बाय प्रोफेसर सेलिंगमॅन. क्लिअर म्हणजे थोडक्यात काय सांगाल इथे, हिअर इज वेअर यू पे द टॅक्स टू गव्हर्नमेंट यू हॅव टू मस्ट नेव्हर एनी एक्सपेक्टेशन फ्रॉम युअर टॅक्स. तुम्हाला काही त्याच्यापासून बेनिफिट मिळणार नाही एवढं लक्षात ठेव. मग कन्क्लुजन इज व्हॉट व्हॉट यू से दॅट अबाउट द टॅक्सेस. टॅक्स हे तुमचं कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन आहे. फर्स्ट थिंग दिस इज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन अँड एव्हरी सिटीजन्स आर इंडिया टू द लिगली लायबल पे टू द टॅक्स. तुम्हाला द्यावंच लागेल. सेकंड इम्पॉर्टन्स इज व्हॉट, टॅक्स पेअर टू अनेबल गव्हर्नमेंट म्हणजे काय, तर त्याला नॉलेज असतं की आपण टॅक्स पे केलेला कुठे जातोय तर गव्हर्नमेंटच्या वर्कमध्ये जातो. क्लिअर. आणि तुम्ही टॅक्स जो पे करता दॅट टॅक्स कलेक्ट बाय द गव्हर्नमेंट. क्लिअर. ऍट द मुमेंट दॅट मग ते कोणतं असेल, डायरेक्ट टॅक्स असेल ऑर इनडायरेक्ट टॅक्स असेल, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे, बेनिफिट्स फ्रॉम द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ऑर कॅन बी द गुड्स. अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज व्हॉट, टॅक्स इम्पोज ऑन युअर इन्कम. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं दॅट इज जस्ट आय क्लिअर द पॉईंट. प्रॉपर्टी ऑर कमोडिटी सर्व्हिसेस असा काय असेल तर त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स तो लावला जातो. क्लिअर. हा आत्ताचा टॅक्स टॉपिक थोडासा मी परत रिपीट करेन. आय थिंक ऑलरेडी टाइम इज अप हिअर सो आय एम टुडे स्टॉप हिअर. नेक्स्ट वीक वी कंटिन्यू द सेम टॉपिक. अपडेट युअर नोट्स. तोपर्यंत जरा तुमच्या नोट्स पण जरा आता अपडेट करा, आपण एकदा चेक करणार आहोत लवकरच. क्लिअर. हॅव अ नाईस डे. बाय. सी यू. टेक केअर.